माय मराठी माय बोलीचं महाजन. तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. परिवार तुझा आहे का? परिवार सुद्धा तुझा नाही. ऐका, क्या खूबसूरत अल्लाह ने तुझे बनवाई, राम भजन बिना देखो यारो चुप खाली गमाई. आउट हाथ का मानव दे अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमा जन्म भर ही मिलाया. लाख चौरासी जिरकी न्यारी यही फल पाया, कौन किसी के साथी यारो कौन किसी का सगा, अंत काल के सुदर्शना यही पाव दगा. महाराज वर्णन करतात कबीरदास महाराज, बस जीवन जगत असताना नवे तुझा हा परिवार. मग कुटुंबार हे सांगतात माता पिता बंधू बहिणी कोणी नवपती निर्वाणे. इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही कोणाचे. कोणीच को
कोणाचं नाही महाराज वर्णन करतात कोणी नाही रे कोणाचे म्हणून आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा चोर निजला होणे भागा चोर निजला माडूने भागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा बाबा आता तरी सावध हो नवे तुझा हा परिवार महाराज द्रव्यदारा क्षणभंगूर जास्त प्रमाण होत आहेत थोडस द्रव्य जीवन जगत असताना किती कमावं याला सुद्धा या ठिकाणी महत्व आहे किती कमवलं याच्यापेक्षा ते किती चांगल्या कामामध्ये उपयोगी आणलं हेही तितकंच महत्वाचं आहे पहा तुम्ही माणसं जीवनामध्ये ऐश्वर कमवतात महाराज इतकं कमवतात की त्या संपत्तीचा गैरवापर होतो आणि एक दिवस ते धन नको नकोस होतं ते धन नको नकोस होतं आणि एक दिवस तेच धन आम्हाला दुःखाला कारणीभूत होत असतं म्हणून जीवन जगत असताना द्रव्य दारा पहा तुम्ही दारा म्हणजे पत्नी ही सुद्धा दुःखाला कारणीभूत आहे कर्कशे संगती आणि दुःख उदंड फजिती बायको चांगली सुंदर वयाचा विचार केला तर पहा तुम्ही एवढं वय होऊन सुद्धा खास एक म्हणजे जुनं व्यक्तिमत्व आहे आणि एवढं वय होऊन सुद्धा एवढं सुंदर आवाज आहे आणि एवढं सुंदर पाठांतर आहे खरंच यांच्यासाठी दा सुंदर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा अप्रतिम मी फार लहान असतानापासून पाहते बाबा खरंच म्हणजे आपल्यासमोर नतमस्तक होते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरते आणि एवढं पाठांतर आज आपल्या गावामध्ये आल्याच्या नंतर मी ज्यावेळेस हे कीर्तन शिकत होते तेव्हापासून पाहते बाबांचं खूप पाठांतर आहे आणि प्रमाणसुद्धा भजनसुद्धा काकडासुद्धा आणि खरंच एवढ्या या वयामध्ये अशी सेवा घडते ही काहीतरी भगवंताची कृपाच म्हणावी विठ्ठल विठ्ठल संगती दुःख उदंड फजिती महाराज वर्णन करतात बायको चांगली मिळायला हे नशीब लागतं प्रगब्ध लागतं संचित लागतं अहो दुःख उदंड फजिती कर्कश बायको मिळाली सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखं भांडण सारखं किटकिट सारखं भांडण सारखं किटकिट नको भगवंता नाही मिळाली तरी चालेल पण बायको मात्र कर्कशा नसू नये तुकोबाराय सांगतात महाराज माझी स्वतःची पत्नी मात्र त्या ठिकाणी कर्कशा नाही जीवन जगत असताना ती मात्र प्रपंचामध्ये असो वा परमार्थामध्ये असो मला मदत करते माझ्या प्रपंचामध्ये असो परमार्थामध्ये असो पुन्हा उत्स्फूर्ती आणते म्हणून जीवन जगत असताना पुन्हा महाराज सांगतात द्रव्य दारा क्षणभंगूर फक्त हे काही कालामध्ये पुरतं आहे दिसतंय पडवणिया गेली भिंती चित्राची होय केवळ माती महाराज वर्णन करतात भिंतीवरचं चित्र हे खाली पडलं त्याचं अस्तित्व संपलं जातं तसं मनुष्याचं जीवन विठ्ठल विठ्ठल मोठा माणूस होता किती चांगला होता आणि कसं झालं आता कसं झालं हे कोणालाच कळत नाही महाराज पडोनिया गेली भिंती चित्राची होय केवळ माती किती मोठा असू द्या ऐश्वर संपन्न असू द्या द्रव्य दारा क्षणभंगूर करण क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोरा हे ओळसागा मग महाराज नेमकं काय करावं राम राम स्मरा आधी पहा तुम्ही आधी घेरे राम नाम कधी जो
जोपर्यंत हे शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकत आहे, म्हातारपण लांब आहे आणि आयुष्य कुठेतरी शिल्लक आहे तोपर्यंत आधी घेरे राम नाम आयुष्याचा पल पल नाव घेऊन उपयोग नाही महाराज, जोपर्यंत हे शरीर चांगलं आहे तोपर्यंत देवाचं नामस्मरण करा। नव्हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षण भंगुर, हे क्षणापुरता आहे, काही कालावधी पुरता आहे, दिसण्यापुरता आहे, ऐका दिसण्यापुरता आहे महाराज। मग नेमकं खरं तरी काय आहे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण, पण ते कशा पद्धतीने करायचंय, तर ज्या भगवंताने दोन हात दिलेले आहेत ते दोन हात एकदा सर्वांनी वर करायचे आणि सुंदर असं भजन करायचं। सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, तरुण वर्ग सर्वांनी दोन हात वर करायचे, न नाचता बघा, कोणीच हात असा खाली करायचा नाही, आणखी ना मग होणे वाटत असेल, सर्वांनी भजन करायचं सुंदर का। पाठीमागे बसलेला संपूर्ण महिला वर्ग सर्वांनी दोन हात आपल्याला दिलेत ना भगवंताने, मग टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण घ्यायचं। चला पाठीमागे बसलेल्या सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग सर्वांनी दोन हात वर करायचे असेल। मैं तो जपू सदा तेरा नाम, दयालु दया करो, दयालु दया करो, सर्वांनी माधा नी विठ्ठला
महाराज वर्णन करतात, बाबा रे हे पंच महाभूताचं शरीर एक दिवस आम्हाला त्या भगवान परमात्म्याला समर्पित करायचं आहे. द्रव्यदार आहे, फक्त क्षणभंगूर आहे, हे फक्त पाहण्यासारखं आहे. मग अंतकाळीच्या वेळेस आमच्या सोबत येणार आहे तो केवळ भगवान परमात्मा. ऐका, पैठण क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज यांचे कीर्तन चाललं होतं आणि त्या कीर्तनातून ते उल्लेख करत होते, बाबा रे तो विटेवरचा परमात्मा दिनावर दया करणारा आहे, तो आंध्याला डोळे, पांगळ्याला पाय, फुळ्याला हात देतो. बस त्याच्या एकदा पायी नतमस्तक व्हा. आणि हे कीर्तन श्रवण करण्यासाठी त्यांच्या श्रोत्यामध्ये एक श्रोता होता ज्याला हाती नाही पायी नाही, त्याचं नाव कुर्मदास. तो कुर्मदास निश्चय करतो की मी निश्चित भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी दर्शन घेणार. निघाले कुर्मदास, चालायला रस्ता नाही. 700 वर्षापूर्वीची गोष्ट, कुठे मुंगी पैठण आणि कुठे सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर. पण निश्चयाचे बळण, तुका म्हणे त्याची फळं, दिवसभर गडबडत राहावं, कुणी तोंडात कोंबलं तेच खावं, पडेल ते आश्रयाला झोपी जावं, पुन्हा चालत राहावं. चालत 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 कुर्मदास सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या मोलींच्या पुढं लवरी नावाचं स्टेशन आहे तिथपर्यंत आले. रस्त्यात उपाट्यात धुळीनं माखलेले कुर्मदास, मागण दशमीचा दिवस असल्यामुळे वारकऱ्यांची दिंडी आली. पांडुरंग माऊली, पांडुरंग माऊली, पांडुरंग माऊली, वारकरी थांबले. पाठीमागे म्हणून पाहतात, कुणाची हाक ऐकू येत नाही. वारकरी पुढं चालायला लागले, पुन्हा हाक मारली. ओ वारकरी बाबा थांबा. वारकरी पुन्हा पाठीमागे वळून बघतात, कोणी दिसत नाही. पुन्हा वारकरी चालायला लागले, पुन्हा हाक मारली. हो वारकरी बाबा थांबा. पाहतात पाठीमागे वळून तर काय, एक ओंडक्यासारखा देह धुळीने माखलेला, हात पाय नसलेला. आणि तिथपर्यंत वारकरी आले. कुणाच्या खांद्यावर पताका, गंध, शांत मुद्रा, फडसी पताका. सगळे वारकरी प्रश्नामागं प्रश्न विचारतात, कोण तुम्ही, कशासाठी, कुठं चाललात. कुर्मदास सांगतात, मी कुर्मदास, जन्मापासून हातपाय नाही तो. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं म्हटलं होतं, पण मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. माझी पांडुरंगाला एकच विनवणी सांगा. काय? नाही कर चरणा नघडे दर्शन, मनाहे शरण तुझे देवा, तुझ्या पर्यंत येऊ शकत नाही, पण एकदा माझा निरोप तिथपर्यंत पोहोचवा. वारकरी पंढरपूर मध्ये आले, चंद्रभागेमध्ये स्नान केला, पांडुरंगाच्या मूर्तीवरती डोकं ठेवून सांगितलं, भगवंता आणि मुंगे पैठणकडचा माणूस कुपाट्यामध्ये येऊन पडलेला आहे, देवा तुम्हाला विनवणी केली, बोलावलेला आहे. ऐकुनी पंढरी राव झाला सद्गदित, देवाने भक्त फेटावया. तिघही आले, एक ज्ञानेश्वर महाराज,
पांडुरंग परमात्मा नामदेव महाराज आल्याच्या नंतर कुर्मदासाला उचललं, मांडीवरती घेतलं, पितांबरानं सगळं धुळीनं स्वच्छ केलं आणि कुर्मदास किलकिल्या डोळ्यानं बघू लागले, रडू लागले, देवा शेवटी जाता जाता का होईना, तुमचं दर्शन झालं, मी आता निघालेलो आहे, माझा जीव त्या ठिकाणी मुक्त झालेला आहे, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक। विठ्ठलची एक देखिली या, प्राण सोडला तिथंच कुर्मदासाने आणि त्याच ठिकाणी समाधी स्थिती लावली महाराज। म्हणून जीवन जगत असताना होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, जीवन जगत असताना एकदा तरी त्या ठिकाणी वारकरी व्हा आणि पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या, तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही। विठ्ठला विठ्ठला नाशिवंत आहे, द्रव्य तर क्षणभंगूर आहे, हे सगळं आम्हाला सोडून एक दिवस जाणार आहे, हे आम्हाला सोडून जाणार आहे, प्रपंचामधलं सुख हे दुःख देणार आहे, हे सगळं आम्हाला त्या ठिकाणी कळालेलं आहे, पण अंतकाळ म्हणजे शेवट आमचा कशाने सिद्ध होईल। महाराज वर्णन करतात अंतकाळीचा सोयरा, जो आहे तो भगवान परमात्म्याच्या चरणावर वाहिला पाहिजे। तुका म्हणे विठू धरा, शेवटी का होईना त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे आपल्या मुखाला आलं पाहिजे। मुखम करोति वाचालम पंगु लंगयते ग्रीमम यतकपातमहं वंदे परमानंदम माधवम। जीवन जगत असताना त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा। शेवटी जाता जाता सांगते, ज्या माता पित्यांनी जन्माला घातले, लहानाचं मोठं केलं, हे जग दाखवले, त्यांना कधी विसरू नका, कारण कोणसी है वो चीज जो यहा नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती। जीवनामध्ये सर्व काही मिळेल दादा, परंतु एकदा गेलेली आई ही पुन्हा परत त्या ठिकाणी मिळू शकत नाही। म्हणून जीवन जगत असताना आमचे संत महात्मे सुद्धा वर्णन करतात, ज्या ठिकाणी आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर,
आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, जिच्या हृदयामध्ये या दोन गोष्टी वास करतात तिला आई असं म्हटलेलं आहे. तिला आई असं म्हटलेलं आहे कारण जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा एक आईच त्या ठिकाणी संस्कार करत असते. म्हणून संत वचन सांगतं, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, तुला जाणाऱ्या जीवाला, तुला जाणाऱ्या जीवाला, तुला मुलाचा आधार, आई पहिला संस्कार. चेतनेचा स्वर, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, तिची सरली ऐसी माया जगात या नाही, तिची सरली ऐसी माया जगात या नाही, आई दयेचा साऱ्या प्रेम देत नाही, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, सारी काही शिकवले आता हेही तूच सांग, सारी काही शिकवले आता हेही तूच सांग, कसे व्हावे ऋण मुक्त, कसे फेडायाचे पांग, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, तुला जाणाऱ्या जीवाला, तुला जाणाऱ्या जीवाला, तुला मुलाचा संस्कार, आई पहिला उच्चार. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, अशी आई जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून त्या मातेच्या चरणावर पुन्हा एकदा साष्टांग दंडवत, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. आई वडील कर्तव्यगार असतील, मुलं चांगली निपजणार आणि निश्चित त्या मुलांवरती संस्कार लावणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. जीवन जगत असताना आपण म्हणतो आई जितकी महत्त्वाची तितका बापही महत्त्वाचा असतो. ऐका, आई जितकी महत्वाची तितका जीवनामध्ये बापही महत्वाचा असतो. कारण बाप स्वाभिमानी बाना, बाप कन खर कना, त्याच्या काळे जात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थिमाला, त्याच्या घामाच्या किरा मोतांचा रुबाब, बाप म्हण जे जन की वाल्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये गुणी, त्याच्या पापामध्ये गुणी, नाही वाटे करी होत, नाही वाटे करी होत, नाही वाटे करी होत.